नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील हवामान अंदाज पुढील तीन चार दिवसात कसा हवामान अंदाज राहणार आहे याच्याबद्दलची पूर्ण माहिती पहा आपण पुढच्या चार पाच दिवस हवा कोणकोणत्या ठिकाणी आणि कशी असणार आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल सध्या आज अकरा सप्टेंबर आहे आणि अकरा सप्टेंबर रोजी कर्नाटककडून पूर्व दिशेला म्हणजे ते कर्नाटककडून आंध्र प्रदेशकडे हवा असणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून हवा येत आहे आणि कर्नाटककडून हवा येत आहे आणि दोन्ही हवांचं कमी दबावाचा पट्टा महाराष्ट्रावर असल्यामुळे दोन्ही दोन्हीकडची हवा ढग घेऊन ग्यू, घेऊन येत आहे आणि त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रावर पाऊस पडत आहे आणि सध्या ते, ते चक्र पण तयार झालेलं आहे जे की सध्या छत्तीसगड तेलंगणाच्या जवळपास ते चक्र आहे आपल्याला रायपूर हे चक्र दिसतंय ह्या वादळामुळे जे की एक भोहरा आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रावर पाऊस येत आहे सध्या आणि आपल्या महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे तो पाऊस येत आहे तर चला तर मग आपण पुढील तीन चार दिवस कसा हवेचा प्रवास असणार तो पाहूया आज अकरा सप्टेंबर रोजी बघा हा भोवरा नागपूरच्या दिशेने येत आहे छत्तीसगडकडून बारा तारखेला ह्या भोवऱ्याचं सेंटर नागपूर असणार आहे त्याच्यानंतर तो भोव पाळच्या दिशेने सरकणार आहे आणि त्याच्यामुळे मध्य प्रदेश आणि गुजरात आणि राजस्थानचा काही भाग पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आणि आपल्या महाराष्ट्रावरचा पाऊस हा कमी कमी होत जाणार आहे तेरा चौदा सप्टेंबरच्या नंतर हा पाऊस कमी होत जाणार आहे हे बघा काही दिवसानंतर म्हणजे चौदा सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशच्या ग्वालियरच्या जवळपास हे भवऱ्याचं सेंटर असणार आहे ज्याच्यामुळे गुजरात आणि राजस्थानमध्ये पाऊस पडणार आहे हे बघा अकरा सप्टेंबर रोजी पाऊस पुढील तीन चार दिवस कसा असणार आहे त्याच्याबद्दलची माहिती अकरा सप्टेंबर रोजी नागपूरच्या काही ठिकाणी विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस असणार आहे तो नंतर कमी कमी होत जाऊन बारा तारखेला कमी कमी होत जाऊन तो मध्य प्रदेश आणि गुजरातकडे मुंबईकडे पुण्याकडे जास्त पडणार आहे आपल्या औरंगाबा औरंगाबादकडे आणि भवराच्या चक्रावरती मध्य प्रदेशकडे जाणार आहे त्याच्यामुळे गुजरात मध्य प्रदेश राजस्थानचा काही भाग आणि उत्तर प्रदेशमध्ये पाऊस पडणार आहे बघा चौदा तारखेला पूर्ण हे मध्य प्रदेशवरती असणारे भवऱ्याचं चक्र हे बघा अकरा सप्टेंबर रोजी कशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रावरती ढग येत आहेत त्याच्याबद्दलची माहिती सॅटेलाईट इमेज आहे ही पाठीमागचे सहा तास म्हणजे सध्या दीड वाजलेला आहे पाठीमागचे सहा म्हणजे सकाळी पाच वाजल्यापासून ते आत्ता दुपारी दीड वाजल्यापर्यंतचे ढगांचा प्रवास कसा होता याच्याबद्दल आपल्याला हे इमेज दिसत आहे हे बघा विशाखापट्टणमकडे आणि त्या समुद्रावरती खूप सारे ढग आहेत ते आपल्या महाराष्ट्राकडे येत आहेत हैदरावरती हैदराबादवरती आहेत ढग नागपूरकडे आहेत नांदेडकडे सर्वात जास्त आहेत सध्या अकोल्याकडे आहेत लातूरकडे आहेत बीड परभणी माजलगाव अंबाजोगाई परळी या ठिकाणी सर्वात जास्त ढग आहेत खाली कोल्हापूरकडे गोव्याकडे म्हणजे हे जे चक्र तयार झालेलं आहे विशाखापट्टणम तीन चार दिवसापूर्वी विशाखापट्टणमवरती तयार झालं होतं ते आपल्या महाराष्ट्राकडे सरकून नंतर पंधरा सोळा तारखेला ते मध्य प्रदेशमध्ये जाणार आहे त्याच्यामुळं हा सध्याचा जो चार पाच दिवस पाठीमागे आणि दोन तीन दिवस आता पुढे जे पाऊस महाराष्ट्रात पडणार आहे ते या कारणामुळे पडणार आहे धन्यवाद थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे नवीन नवीन व्हिडिओ हवामानाबद्दल किंवा इतर व्हिडिओ पाहायला मिळतील Thank you.